नमस्कार स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये गेले दीड दोन वर्ष झाले आपण कोरोना महामारीचा सामना करतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचे ठरले योगदान देणारे ठरले ते म्हणजे डॉक्टर नर्स आणि सगळे आपल्या आजूबाजूचे रुग्णालयसुद्धा पुण्यातलं जसं एक रुग्णालय आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय ते रुग्णालयसुद्धा या कोरोना महामारीत सक्षमपणे उभं होतं रुग्णांची सेवा करत होतं याच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी आले आहे डॉक्टर समीर जोग सरांकडे ज्या सरांनी आतापर्यंत गेले दीड वर्ष झाले इथल्या दिनानाथ मंगेशकरच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला ते प्रमुख होते त्या विभागाचे सर तुमचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये सर गेले दीड वर्ष झाले आपण त्याच परिस्थितीत वावरतोय आणि अजूनही परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली नाही आहे तिसऱ्या लाटेचं पण चित्र दिसतंय आधीची परिस्थिती कशा रीतीने तुम्ही हाताळली पुण्यामध्ये मार्च दोन हजार वीसमध्ये करोनाची खरं लाट सुरू झाली आणि दिनानाथमध्ये पहिला रुग्ण एकवीस मार्च दोन हजार वीसला आम्ही ॲडमिट केला आणि तेव्हापासून आजपर्यंत दिनानाथ रुग्णालयाने तेरा हजारच्या वर रुग्णांना दाखल करून ट्रीटमेंट केली आहे आणि जवळजवळ पंधरा ते सोळा हजार रुग्ण ओपीडी बेसिसवरती म्हणजे ज्यांना ॲडमिट करायची गरज नाही पण ज्यांना वैद्यकीय सल्ल्याची एक्सरे काढायची स्कॅन करायची ब्लड टेस्ट करायची गरज आहे असे एक पंधरा सोळा हजार रुग्ण असे टोटल जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस हजार रुग्ण कोरोनाचे फक्त रुग्णालयाने आत्तापर्यंत गेल्या अठरा महिन्यामध्ये ट्रीट केलेले आहेत पण त्याचबरोबर करोना नसलेले आजारही रुग्णालय तेवढ्याच सक्षमपणे ट्रीट करत होतं हा एक करोनाच्या लाटेमध्ये दुर्लक्षला मुद्दा आपण महत्त्वाचा लक्ष घेतला पाहिजे कारण हार्ट अटॅक येणं पॅरालिसिसचा अटॅक येणं रक्तस्राव होणं हार्ड मोडणं गर्भारपण बाळणपण हे आजार काही करोना आला किंवा गेला त्यावेळेस थांबत नाही कोणामुळे yes. तर यामुळे ह्याही रुग्णांची सेवा अविरतपणे गेल्या दीड वर्षामध्ये रुग्णालयात चालू होती तर या दोन्ही करोना आणि करोना नसलेले म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही टाईपच्या रुग्णांची ट्रीटमेंट गेल्यास अठरा महिन्यामध्ये रुग्णालयामध्ये चालू आहे कोविडबद्दल म्हटलं तर दोन लाटा अगदी विशेषत्वाने पुण्यामध्ये दिसून आल्या पहिली लाट जी होती ती साधारणपणे जुलै दोन हजार वीस ते सप्टेंबर दोन हजार वीस या प्रमाणात होती जून जुलै ते सप्टेंबर दोन हजार वीस ऑक्टोबरपासून लाटेला पहिल्या लाटेला ला, लाटे उतार पडला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे चार महिने खूप चांगले गेले त्यामुळे असा भ्रम वरपासून खालपर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना असं झालं की भारताने कोविडवरती मात केली पण तसं काही झालं नाही कोविड जाळीमध्ये दबा धरून बसलेलाच होता आणि दुर्दैवाने आपलं लसीकरणाची मोहीम पण या ना त्या कारणाने पुढे पुढे ढकलत गेली आणि ती पुरेशा जोरकसप्रमाणे सुरू झाली नाही तर त्यामुळे आपल्याला दुसऱ्या लाटेचा सामना करायला लागला देशभरामध्ये दुसरी लाट खूप उशिरा थोडी सुरू झाली पण पुण्यामध्ये ती पहिल्यांदाच सुरू झाली पुणे आणि मुंबईमध्ये दुसरी लाट ही मार्च दोन हजार एकवीसला सुरू झाली आणि साधारणपणे मे पंधरापर्यंत ती लाट होती आणि मे पंधरानंतर हळूहळू दुसरी लाट पुण्यामध्ये कमी कमी होत चालली अख्ख्या देशभराची परिस्थिती थोड्याफार फरकाने पर तशी होती पण आपल्या मागे साधारणपणे देश एक महिनाभर होता पुणे आणि मुंबईमध्ये लाट पहिल्यांदा दुसरी आली आताची परिस्थिती आज एकवीस ऑगस्ट वीस ऑगस्टला परिस्थिती खूपच निवळलेली आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सगळीकडे वर्तवली जात आहे पण वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव जगभरात होणारं संशोधन जगभरात होणार दिसणाऱ्या केसेस या सगळं बघता दुसऱ्या लाटेत की तिसरी लाट काही प्रत्येकारी किंवा प्रलयंकारी असेल असं बिलकुल वाटत नाही याचं एक प्रमुख कारण म्हणजे लसीकरणाच्या मोहिमेने एप्रि एप्रिलमध्ये एप्रिल चांगला टप वेग पकडला आणि विशेषतः पुण्यामध्ये शहरात आणि जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट बरीच चांगली साध्य झाली आज पुणे शहरामध्ये एक रफ आकडेवारी किंवा ढोबळ आकडेवारी बघितली तर किमान एक डोस लसीचा मिळाला आहे असे जवळजवळ सत्तर टक्के लोक आहेत आणि ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत असे लोक कमी आहेत पण लसीचा एक डोससुद्धा प्रत्येकाने आहे आणि त्यांनी गंभीर आजार टाळू शकतो हे तर आता जगभरामध्ये मान्य झाले आणि आमचं ऑब्झर्वेशन तेच आहे अगदी छोटी गोष्ट वानगी दाखल देतो की पहिल्या लाटेमध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये आमच्या रुग्णालयातले जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांना कोविड होऊन गेला पण या दुसऱ्या लाटे लाटेमध्ये दोन हजार एकवीसच्या लाटेमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ फक्त तीस चाळीस लोकांनाच कोविड झालं आणि तो अगदी मायनर स्वरूपाचा ताप खोकला अंग दुखणं असं होतं मग इतकी कारण दुसरी लाट याच्या आधीच आमच्या अख्ख्या रुग्णालयाचं आम्ही हेल्थकेअर वर्कर असल्यामुळे आमचं लसीकरण पूर्ण झालं होतं सोळा जानेवारीला लसीकरण वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं सुरू झालं आणि फेब्रुवारी एंडपर्यंत मार्चपर्यंत आमचं रुग्णालयाचं लसीकरण जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं होतं आम्ही हेल्थकेअर वर्कर असल्यामुळे त्यामुळे आम्ही आत्मविश्वासाने दुसऱ्या लाटेला तोंड देऊ शकलो करून आम्हाला कोणाला त्याची जीवाची भीती किंवा सिरियसनेस असा नव्हता कारण की, की।, की लसीकरण हे उपयुक्त आहे न उपयुक्तने अत्यंत परिणामकारक आहे हे जगभराच्या संशोधनाने सिद्ध झालेलं आहे तर लसीकरण हा तिसरी लाट रोखण्याचा एकमेव मार्ग आहे कारण भारतासारख्या विश देशामध्ये जिथे एकशे पस्तीस कोटी लोकं दाटीवाटीने येवी राहतात तिथे सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग किंवा अंतर ठेवणं हे अशक्य आहे आपण दोघंसुद्धा आत्ता मुलाखती करतात अडीच फुटाच्या अंतरावरती बसलो आहे स्वीडन किंवा नॉर्वेमध्ये अशी लोकं सहा सहा फुटावरती उभं राहून तशीही बोलतात कोरोना रस्त्यांना त्यामुळे भारतामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही सतत हात धुण्याची चैन न परवडणारे पन्नास कोटी भारतामध्ये आहेत कारण सतत हात धुवा म्हणजे काय की साबण वापरा एका वेळेला हात धुवायला किंवा दोन ते अडीच लिटर पाणी लागतं ते पाणी न, दोन ते अडीच लिटर प्यायचं पाणी सुद्धा अजून पन्नास कोटी लोकांना नीट मिळत नाही तर सतत हात धुण्याची चेन परवडणारे भारतामध्ये किती लोक आहेत ते सतत हात धुणं शक्य नाही फिजिकल डिस्टन्सिंग शक्य नाही तर आता हातात राहायला फक्त मास्क वापरणं आणि वॅक्सिन घेणं या दोनच उपाय आपण करू शकतो की जो गरीबातला गरीब माणूस सुद्धा करू शकतो आणि सरकारने लस सगळ्यांना मोफत देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद उद्दिष्ट आहे पण सर असं झालं होतं की पोस्ट कोविडचे त्रास बऱ्याच जणांना उद्भवले होते ह्याचं असं आहे की पोस्ट कोविडचा त्रास त्रासाला खूप जास्त माध्यमांमध्ये म्हणजे स्वीकृत माध्यमांमध्ये मुद्रित माध्यमांमध्ये आणि वाहिन्यांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला गवगवा झाला पोस्ट कोविडमुळे फंगल इन्फेक्शन बुरशीचं इन्फेक्शन होतं अनेक आजार होतात ह्याचं प्रमाण काही खूप भयंकर मोठं जास्त नाही आहे त्याचा गौगवाच खूप जास्त केला गेला तर वैद्यकीयदृष्ट्या बघितलं तर पोस्ट कोविड लोकांमध्ये खूप भयंकर आजार झाले याच्यापेक्षा कोविडनेच मुख्य जास्त आजार पण आला होता पोस्ट कोविड ही खूप छोटी गोष्ट होती okay. कोविड okay. कोविड जा मुख्य कोविडच्या हो आजाराबद्दल चर्चा व्हायला हवी झाली म्हणजे तीसुद्धा पण कोविडचीच काळजी मुख्य होती तर पोस्ट कोविडबद्दल अर्थात मी काय नाकारत नाही पोस्ट कोविडचे आजही आमच्याकडे पेशंट कितीतरी येतात पण त्याची दाहकता किंवा त्याचं समाज म्हणून आपण भोगणारं दारुणता ही कोविडपेक्षा अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे सध्याच्या काळात असं बोललं जाते की सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येईल आणि आता पण डेल्टा डेल्टा प्लसचे काही रुग्ण भारतात सापडत आहेत उलटसुलट चर्चा सुद्धा सुरू आहे त्या सगळ्याबद्दल काय सांगाल ही व्हायरस हा असा पदार्थ आहे त्याला जीव म्हणावा का न म्हणावा ह्याच्यामध्ये अजूनही शास्त्रीय दृष्ट्या थोडा वादविवाद आहे कारण जीव कुणाला म्हणावं हेच अजून आपल्याला ना कळलेलं नाही त्यामुळे व्हायरस हा जीव आहे का नाही हे माहीत नाही पण तो त्याला जीव आहे असं धरून चाललं तर व्हायरस हा कुठलाही व्हायरस विशेषतः श्वासमार्गातले जे व्हायरस असतात म्हणजे करोना व्हायरस फ्लू व्हायरस पॅरा हे सतत रूप परावर्तित करत असतात त्यांचं तो नैसर्गिक गुणधर्मचा आहे की, गुण की सतत रूप परावर्तित करणं त्यामुळे त्याला आपण आपल्या वर्ण इंग्रजी मराठी तेलगू तामिळ गुजराती भारतीय सर्व भाषेतली वर्णाक्षरं संपतील तरी करोनाची रूपं संपणार नाहीत आपण त्याला नावं देत गेलो अल्फा बीटा लॅमडा झिटा गॅमा थिटा अशी नावं संपतील पण करोनाचं परावर्तन संपणार नाही कारण हा व्हायरसचा गुणधर्मच आहे की तो परावर्तित होत राहणार पण गेल्या दीड वर्षामध्ये पेशंटचा आजार त्याची सिव्हिरिटी त्या आजाराची दाहकता ट्रीटमेंटला मिळणारं रिस्पॉन्स हे सगळं बघता या सगळ्या वऱ्यांची भीती ही खूप जास्त प्रमाणाबाहेर फुगवलेली आहे असं मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये गेल्या वर्षी जे दाहक रुग्ण होते तसेच सुद्धा आहेत त्यामुळे कोणाचा आजार पुढच्या टप्प्यात जाणार हे आज त्याने वॅक्सिन घेतलं आहे का नाही आणि त्याची प्रतिकारशक्ती पूर्वीची काय होती या दोन गोष्टींवरती अवलंबून आहे तो वरायण डेल्टा आहे का डेल्टा प्लस आहे का लॅमडा आहे का थिटा आहे ह्याच्यावरती फार अवलंबून आहे असं मला वाटत नाही नवीन नवीन वरायणमध्ये पसरण्याची क्षमता जास्त असते कारण कुठलीही नवीन अफवा आली की ती जास्त वेगाने पसरते आणि जुन्या अफवेपेक्षा अफवेवरती ती मात करते हा तर तुमच्या माध्यम क्षेत्रातला साधा नियम आहे तर तसंही व व्हायरस हा जेव्हा नवीन उत्परिवर्तित होतो तर जुन्या त्याच्या पूर्वसुरींना मागे टाकून पुढे जाण्याकरता धडपडतो त्यामुळे तो, तो जास्त पसरतो पण त्याच्यामुळे आजार खूप गंभीर प्रमाणात होतो किंवा जास्त रुग्ण दगावतात असं जगामध्ये कुठेही पुरावा उपलब्ध नाहीये सगळ्याच मंगेशकर अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्या उपक्रमांविषयी सध्या काय परिस्थिती आहे फेब्रुवारी दोन हजार वीस पासन आमची करोनाला देण्याची तयारी सुरू झाली होती त्यावेळेला भारतातल्या कित्येक रुग्णालयांमध्ये करोना भारतात येईल का नाही आपल्या आपल्याला तसं काही फारसं होणार नाही वगैरे अशा एक प्रकारची सुस्त मनोवृत्ती खूप ठिकाणी होती दुर्दैवाने पण दिनानाथनी पुढाकार घेऊन जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमची तयारी या लाटेला तोंड देण्याची सुरू झाली होती कारण जे इटली मधल्या लोंबार्डीसारखा सधन प्रभाग ज्या प्रमाणात करोनामुळे बाधित झाला इंग्लंडमध्ये बाधित झालं ते बघता भारतामध्ये ही लाट येणार यात आमच्या मनात तर काही शंका नव्हती भारतात न येण्याचं कुठलंच कारण नव्हतं तर तसंच ते झालं पण त्यामुळे आम्ही सुदैवानी तयारीमध्ये होतो यामध्ये मी दोन प्रिन्सिपल सांगेन की दोन वाक्य की इटलीमध्ये किंवा इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करायला जागा नाही म्हणून अनेक ठिकाणी लोकांचे रस्त्यावरती मृत्यू झाले ही बातमी फेब्रुवारी मार्चमध्ये आप आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हाच रुग्णालयाने असा वेळा उचलला की आपण सगळ्यांना बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट देऊ शकलो नाही तरी किमान ट्रीटमेंट दारात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला द्यायची आणि पुण्यामध्ये ट्रीटमेंट अभावी रस्त्यावरती तडफडून बेवारशी मृत्यू होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची एवढं पण रुग्णालयाने केला होता आणि त्याला अनुसरूनच आम्ही काम केलं कित्येक रुग्णालयांनी जागा नाही म्हणून पेशंट घेतले नाहीत पण दारात आलेला दिनालाच्या दारात आलेला प्रत्येक रुग्णाला आम्ही आमच्या परीने ॲडमिट केलं त्याकरता आम्ही आमची कपॅसिटी वाढवली ऑक्सिजन बेडची क्षमता कोविडच्या आधी ही आमची जवळजवळ चारशे ते साडेचारशे ऑक्सिजन बेडची क्षमता होती ती गेल्या दीड वर्षात वाढवत वाढवत नेऊन आम्ही ती नऊशेपर्यंत नेली कॅज्युलिटीमध्ये म्हणजे इमर्जन्सी रूममध्ये जिथे पहिल्यांदा रुग्ण येतो तिथे अक्षरशः दारामध्ये बेंच टाकून त्याच्यावरती ऑक्सिजन लावून आम्ही सहा सहा आठ आठ तास रुग्णांना ठेवलेलं होतं हेतू एवढा एकच होता की ऑक्सिजन विना तडफडून कोणाचा मृत्यू होऊ नये एवढा एकच उद्दिष्टाने काम केलं सुदैवाने रुग्णालया रुग्णालय हे पहिल्यापासूनच नफ्याकरता काम करणारं रुग्णालय नाही आहे हे चॅरिटेबल ट्रूली चॅरिटेबल ट्रस्ट आहे एक वानगी दाखल उदाहरण सांगतो की चॅरिटेबल ट्रस्ट हा सरकारच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इन्स्टिट्यूशनच्या खाली असतो आणि त्याच्यावरती एका न्यायिक अधिकाऱ्याचं देखरेख असते तर चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या चॅरिटेबल ट्रस्टला पाच कोटी ते सहा कोटी चॅरिटी करण्याची अपेक्षा जेव्हा सरकारने व्यक्त केली होती ती गेल्या वर्षीच आम्ही ती सतरा कोटीची चॅरिटी केली होती आणि कोविडमध्ये पण तेच केलं कोविडमध्ये कधीच पेशंटला पैसे नाहीत याच्याकरता ट्रीटमेंट थांबली नाही की जी कधीच दिनानाथमध्ये केले नव्हतं कोविडमध्ये सेमच झालं आणि त्या ते तेरा हजार रुग्णांमध्ये जवळजवळ चौदाशे ते पंधराशे रुग्णांचा मृत्यू झाला पण ज्या पेशंटचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक आज सुद्धा येऊन आमचे आभार मानून जातात की त्यावेळेला तुम्ही आम्हाला साथ दिलीत दुर्दैवाने आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला पण हॉस्पिटलनी ट्रीटमेंट चांगली दिली असा बोलणारे बहुतांशी लोका लोकं आहेत त्यामुळे सामाजिक भान दिनानाथनी जे दाखवलं ते माझ्या मते मा भारतातल्या फार कमी रुग्णालयांनी दाखवलं असेल असं मला वाटतं कारण आमचे नंबर्स एवढे जास्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या खाजगी रुग्णालयांनी दीड वर्षामध्ये ते तेरा हजार रुग्ण ॲडमिट करून ट्रीटमेंट दिल्याची भारतामध्ये उदाहरणं फार नाहीत हुँ. सरकारी रुग्णालयांनी आमच्यापेक्षा जा जास्त नक्कीच काम केलं कारण सरकारी रुग्णालयांची कपॅसिटी ही जास्त असते पुण्याचं उदाहरण दिलं तर ससूनची रुग्णक्षमता ही आता जवळजवळ एकवीसशे ते बावीसशे आहे दिनाळाची रुग्णक्षमता ही आठशे आहे तर त्यामुळे सर नायर हॉस्पिटल के एम हॉस्पिटल सायन किंवा दिल्लीतली मोठे हॉस्पिटल सगळी सरकारी रुग्णालयांचे नंबर नक्की जास्त आहेत पण एका खाजगी रुग्णालयाने तेरा हजार रुग्ण ट्रीट करण्याचं उदाहरण आहे भारतामध्ये माझ्या माहितीत तरी नाही असं मला वाटतं आता सगळ्यांना तिसऱ्या लाटेची भीती वाटते तिसरी लाट रोखायची असेल किंवा तिसऱ्या लाटेला सामोरं जायचं असेल तर आमच्या प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल तिसरी लाटेला सा सामोरं जाण्याकरता करता मी मगाशी म्हटलं तसं दोन उपाय खात्रीचे जे अगदी गरीब माणसापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना करता येतील हे आहेत एक म्हणजे मास्क बांधून सार्वजनिक ठिकाणी वापर वावरलं पाहिजे गर्दी टाळली पाहिजे गर्दी टाळणं आपल्या हातात आहे काही एक एक ठराविक गर्दी टाळणं शक्य नाही आहे उदाहरणार्थ ना किराणामालाचं दुकान कपड्याचं दुकान जे जीवनावश्यक गरजा भागवण्याकरता किंवा प्रवास असेल आता बसमधनं प्रवास करण्याकरता तुम्ही चार फुटाचं अंतर ठेवू शकत नाही लोकलमधनं प्रवास करताना चार फुटाचं अंतर ठेवू शकत नाही त्यामुळे मास्क वापरणं हे कंपल्सरी ठेवायला पाहिजे अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे आवश्यक गर्दी म्हणजे बसमधला उपजीविकेकरता जाण्याचा प्रवास हा करायलाच लागेल पण लग्न समारंभ वाढदिवस सामाजिक समारंभ मिरवणुका यात्रा धार्मिक कार्यक्रम गेट टुगेदर ह्या गोष्टींमुळे काय आपलं जीवन आडत नाही तर ह्या गोष्टी सहा महिने आपण पुढे ढकलू शकतो तर आवश्यक ठिकट तेवढा प्रवास आवश्यक तेवढी समाजामध्ये मिसळण मास्क हा कंपल्सरी वापरला गेला पाहिजे आणि वॅक्सिन हे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे दुर्दैवाने काय झालं आहे भारतीय हो माणसाची मानसिकता फुकट मिळालं तर चांगलं अशी दुर्दैवाने झालेली आहे आज दोन व्हॅक्सिनची किंमत प्रायव्हेट रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयात बघितलं तर ती पंधराशे रुपयाची आहे पंधराशे रुपये आपला जीव वाचवण्याकरता न परवडणारी भारतामध्ये किती माणसं असतील असं मी धरून तर एक दहावीस कोटी माणसं असतील की ज्यांना पंधराशे रुपये पण परवडत नाही आज मनरेगामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा साडेतीनशे ते साडेचारशे एवढा सरकारच कामाला एका दिवसाच्या कामाला रेट देतं आणि आमच्याकडे अशी किती उदाहरणं मी बघितलेली आहेत की गरीबातला गरीब माणूससुद्धा त्याच्या कुटुंबाचं वॅक्सिनेशन करता स्वतःहून पुढे येतो पण खूप लोक अजूनही सरकार फुकट देईल सरकारची जबाबदारी आहे मग आपला नंबर अजून दोन महिने आला तरी चालेल पण मी घेईन वॅक्सिन तर फुकटच घेईन असा पण केलेले खूप लोक आपल्या आजूबाजूला दिसतात तर त्या लोकांनी आपला पण शहाणपणाने मोडला पाहिजे आणि जिथे वॅक्सिन मिळेल तिथे वाजवी किंमत भरून वॅक्सिन घ्यायला पाहिजे पण वॅक्सिनमध्ये काही नफेखोरी नाही सरकारनी प्रत्येक खाजगी रुग्णालयावरती आज बंधन घातलेलं आहे की साडेसातशे रुपयाच्या वरती कोणालाच वॅक्सिन विकता येत नाही वॅक्सिन आम्हाला सहाशे रुपयाला विकत मिळतं आणि आम्ही ते साडेसातशेला देतो हे ही भारतातली प्रत्येक रुग्णालय हेच करते आहे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला वैक्सीन देणारा स्टाफ त्यांचा पगार त्या कोविन ॲपवरती रजिस्ट्रेशन करणं त्याला लागणारी मॅनपावर करता तेवढे पैसे लागतातच तर साडेसातशे गुणिले दोन याप्रमाणे पंधराशे करता आपला जीव धोक्यात घालणं हे हा खेळ बहुतांश लोकांनी थांबवला पाहिजे त्यामुळे वॅक्सिनेशन आणि मास्क वापरणं या दोन गोष्टी इफेक्टिव्हली केल्या पाहिजेत बाकी गोष्टींनी तिसरी लाट थांबवता येईल किंवा तिसऱ्या लाटेला तोंड देता येईल ह्याच्यावरती एक वैद्यकीय संशोधक किंवा ट्रीटिंग डॉक्टर म्हणून माझा काही फारसा विश्वास नाही कारण त्याला लिमिटेशन आहेत आणि ज्या गोष्टी लिमिटेशन आहेत ते आपण पहिल्यापासून मान्य करतो त्याच्या मागे अर्थ नाही सो डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुमचं की आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा शेअर केल्या काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या सो डॉक्टरांचं असंच एक सगळ्यांना आव्हान आहे की लस घ्या आणि त्यानंतर मास्क लावून स्वतः सुद्धा सुरक्षित राहा शिवानी पांढरे डिजिटल प्रभात पुणे